नमस्कार, मी प्रमोद पुरी. आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत आहे. आजचा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, शासन निर्णय अधिसूचना कशा शोधाव्यात याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. फार विषय फार सोपा आहे, परंतु जेव्हा आपण कोणती गोष्ट शोधतो तेव्हा आपल्याला तो शासन निर्णय मिळत नाही, अधिसूचना मिळत नाही. तर याबद्दलचं जे काही बेसिक आहे हे जाणून घेऊया. आपल्याला सर्व माहिती आहे, परंतु जे मूळ बेसिक आहे काही काही गोष्टी तर आपल्याला माहीत नाही राहत. आणि ते जर माहीत झालं तर असं वाटेल अरे एवढं सोपं आहे का. तर याप्रमाणे मी आजचा हे जो व्हिडिओ आहे याच्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रथम www.maharaashtra.gov.in यावर जायचं. यावर आल्यानंतर हे शासनाचं पहिलं पेज येईल. या ठिकाणी आपण शासन निर्णय आहे याला क्लिक करू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे कायदे व नियम. प्रत्येकांना आता काय होते का, अधिसूचना येते तर अधिसूचना मिळतच नाही, कारण की शासन निर्णय सर्वांना माहिती आहे. तर इथं शासन निर्णय आहे आणि कायदे व नियम मध्ये अधिसूचना आहे. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि ह्या दोन ठिकाणी आपल्याला शोधावं लागेल. आपण काय करायचं, मग शासन निर्णयाला क्लिक करायची. या शासन निर्णयाला क्लिक केल्यानंतर काय होत आहे, आपली एक विंडो ओपन होईल. या विंडो मध्ये शासन निर्णयाच्या संदर्भात आपल्याला सर्व माहिती मिळेल. आता इथे बघा, या ठिकाणी सर्व विभाग दिलेले आहे. जो विभाग आपल्याला पाहिजे असेल तो विभाग घ्यायचा, तो निवडायचा. आणि दिनांक जर आपल्याला शासन निर्णयाची माहीत असेल, विभाग माहीत असेल, तर शासन निर्णय आणि हे दोन गोष्टी टाकायचं आणि शोध म्हणायचं, तुम्हाला जी आर मिळून जाईल. परंतु आता आपल्याला दोन्ही गोष्ट माहीत नाही, फक्त एक विशेष माहित आहे. म्हणजे हे तर सर्वांना माहिती आहे का, विभाग आहे, तारीख टाकली का, शोधा, भेटून जाईल. परंतु आता आपल्याकडे फक्त एकच शब्द आहे आणि तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. त्याप्रमाणे काय करायचं आहे, तर आता इथे जर आपण मराठी टाकलं तर काय होईल, काही मराठीचे टायपिंग इथे घेते किंवा कधी कधी प्रॉब्लेम येते. तर सोपा उपाय, इथे मराठी टाकलं तर तो कन्वर्ट करते. इंग्लिशमध्ये मराठीचे स्पेलिंग लिहायचे तो कन्वर्ट करते. परंतु त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगतो, तर वर्डची फाईल ओपन करायची. वर्डच्या फाईलमध्ये समजा हा अनुकंप शब्द आश्वासित असं आपण दिलेलं आहे. आता इथला कोणताही एखादा शब्द आपल्याला पाहिजे, समुपदेश. बस आता एवढा काय करायचं, फक्त याच्यात ऱ्हस्व दीर्घ बरोबर घ्यायचं का जसं तिथं असेल. आणि समजा आपलं चुकलं असेल, हे आश्वासित असेल, पहिली विलांटी पाहिजे का दुसरी पाहिजे, तर दोन्ही टाकून पाहिजे, कारण की तिथे जे असेल ते महत्वाचं आहे. आता याला आपण कॉपी करू. याला कंट्रोल सीने कॉपी केलं, शासन निर्णयामध्ये आलो. आणि मला माहित नाही कोण्या विभागाचा आहे, केव्हा तारखेचा आहे, काय आहे, इथे याला पेस्ट केलं. आणि पेस्ट केल्यानंतर काय करतो, याला शोधा म्हणतो. आणि शोधा म्हणजे काय, मग आता हा शोध घेईल का बघ हा जी आर आहे किंवा काय. तर बघा आता इथे हा शब्द टाकल्याबरोबर काय आलं, समुपदेशन सामान्य प्रशासनाचा आला, नंतर सामान्य प्रशासनाचा हा आला. म्हणजे बघा हा 20/5/19 आहे, हा आताच आहे 19/4/18, 9/4/18. म्हणजे तीन शासन निर्णय आलेले हे आपल्याला मिळेल. म्हणजे काय होईल का, एका शब्दासाठी जेवढे असेल तेवढे आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटचे आणि प्रत्येकाचे मिळू शकते. त्याच्यामुळे एक शब्द जरी माहीत असेल तरी आपण करायचा. आता दुसरा शब्द घेऊया आपण, समजा सुधारित आश्वासित प्रगती योजना का, हा महत्वाचा सर्वांना वाटतंय. याला कॉपी करतो कंट्रोल सी आणि परत या शासन निर्णयामध्ये येतो. आणि या ठिकाणी मी इथे ठिकाणी पेस्ट करतो आणि शोधा. एवढं सोपं आहे, म्हणजे काही शासन निर्णय नाही तर मग आम्हाला भेटत नाही किंवा असा प्रश्नच नाहीये. बस तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि हा तुम्हाला शोधायचा आहे, बस शोध म्हणायचा. आणि दुसरी गोष्ट, याच्यानंतर इथे जर अजून आपल्याला इंग्लिशमध्ये माहित असेल तर इंग्लिश क्लिक करायची. आणि इंग्लिशचे शब्द जर माहित असेल ते टाकायचे, तरी मिळून जाईल. म्हणजे आपल्याला शासन निर्णय शोधणे हाच उद्देश आहे. बघा आता आपण केलं, राज्य शासकीय कर्मचारी अन्य पात्र कर्मचारी तीन लाभांचं सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन लागू करण्याबाबतचा शिफारसी स्वीकृती. तर बघा फक्त इथं काय होते, आपण हा एवढा शब्द घेतलेला आहे शासन निर्णयातला, त्याच्यामुळे हा आला. किंवा आता असं समजा हा जी आर आलेला आहे, आपल्याला फक्त तीन लाभ जो आहे हा शब्द घ्यायचा आहे, याला इथे कॉपी करायचं. याला तीन लाभांना कॉपी करायचं, कंट्रोल सी म्हणतो. आणि या ठिकाणी येऊन याला कंट्रोल व्ही म्हणतो, ठीक आहे. आणि याला शोधूया.
आता बघू आपल्याला काय, फक्त हा एकच जर सलग शब्द असेल तर एकच मिळेल, एकच शब्द आहे त्याच्यामुळे हा नाही आलेला आहे. आता आपण परत फक्त आता याच्यातला काय घेऊ, आश्वासित प्रगती योजना हा शब्द घेऊ. म्हणजे हा सांगायचा उद्देश का, हे जर घेतलं तर बाकीचे जी आर मध्ये जर असे शब्द असेल तर तो शोधेल, आणि जर असाच एकच विषय असेल तर मग तो तेवढाच शोधेल. आता पाहूया आपण याच्यात काय करतायत ना, तेव्हा याच्यात बघा आपण काय घेतलं, आश्वासित प्रगती योजना बघा. आता यांनी 1/1/19 पासून हे सुरू केले, जे असेल शासन निर्णय हे पूर्ण, तर हे यांनी 3 पेजेस मध्ये दिलेले आहे. तर 3 पेजेस मध्ये तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला येईल. आता परत अजून एकदा घेऊया, बदली पण घेता येईल, 3 लाभ आश्वासित अनुकंपा, अनुकंपा घेतो, अनुकंपा घेतला नाही ना, अनुकंपा याला कॉपी करतो आणि याला पेस्ट करतो. हे याच्यासाठी सांगतो का, एकदम सोपा आहे, परंतु आपण असं नाही करत, आपण हे इथे कॉपी करून हे करून काहीतरी असं हे करतो, तर त्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळत नाही. बघा आता अनुकंपाचे 11 पानं आलेले आहेत. आता काय होईल का, अनुकंपाच्या संदर्भात जेवढे असेल ते पूर्ण या ठिकाणी आलेले आहे, त्याच्यामुळे सर्वांनी या बाबत लक्षात घ्यायचं का, हे आपल्याला जे पाहिजे असेल ते पाहायचं. आणि एखादा असा शासन निर्णय आला आणि याच्यातला आपल्याला एखादा शब्द वाटत असेल किंवा आपल्याला नियुक्ती प्रमाण, आता हे नियुक्तीचे प्रमाण, आता हा शब्द एखादा असेल तर आपल्याला वाटत असेल तर याला कॉपी करू, पाहून भेटते का नाही तर, आणि याला आपण टेस्ट करू. आता हा शोधला तर पाहू आपल्याला, एक तर शासन निर्णय माहित आहे किंवा त्याच्यात नियुक्तीचे प्रमाण आहे, पण याच्या व्यतिरिक्त आहे का काही, तर बघ तोच जी आर आलेला आहे. तर याप्रमाणे या असं टाकायचं, फार सोपं आहे. आता आपण दुसरी गोष्ट अधिसूचनेमध्ये येऊया. आता हे मुख्य पृष्ठ, मुख्य पृष्ठ आल्यानंतर या ठिकाणी कायदे व नियम आहे, कायदे व नियम मध्ये यायचं. आणि या ठिकाणी पण आपण असंच करू, एक शब्द आपण घेऊन घेऊ, आपलं हे घेऊ, सुधारित वेतन किंवा अनुकंपाचा आराम नाही आहे ना, तरी पाहू अधिसूचना जर असेल अनुकंपाच्या याच्यात तर याच्यात मिळून देणं आपल्याला नाही आहे. आता आपण काय करू, इथं हे पुनर्स्थापित करायचं म्हणजे रिफ्रेश होऊन जाईल. आणि आपण एखादा याच्यातलाच शब्द घेऊ, आता आपल्याला माहित नाही, इथून आपण डायरेक्ट पेजवर पण जाऊ शकतो. 33 पेजला चाललो आपण, बघू आता एखादा शब्द घेऊ आपण. आता हा शब्द घेऊया, पदास समकक्ष घोषित करण्याबाबत, कंट्रोल सी केला. आणि याच्या आधी काय करतो, आपण पुनर्स्थापित करतो, म्हणजे इथून सर्व डाटा निघून गेला, आता हा जी आर नाही आलेला आपल्याकडे, किंवा आपल्याला हे सुधारणा पाहायचं होतं, बरं ठीक आहे. आता इथे हा शब्द टाकून देऊ, कंट्रोल व्ही आणि शोधा. बघा हे आपल्याला ते एक झालं होतं, ते समकक्ष घोषित करणे. याप्रमाणे आपण असे शासन निर्णय शोधू शकता, म्हणजे काही कोणाला विचारायचं काम नाही आहे. आपल्याला एक शब्द धरायचा किंवा एखादा शासन निर्णय असेल ते, आणि याच्या बाबतीत जे अजून आहे तर संकेतक कोड पण याच्या मागे दिला राहतो आजकाल शासन निर्णयाच्या, तर तो पर्टिक्युलर काढण्यासाठी आहे. परंतु हे मी आपल्याला सांगत आहे की आपल्याला माहितच नाही आहे, तर एक एक शब्द घ्यायचा आणि त्याप्रमाणे आता शोधायचं. तर याप्रमाणे हा एक व्हिडिओ झालेला आहे. याप्रमाणे या ठिकाणी आपण सर्व माहिती शोधू शकता आणि सुटसुटीत केलेला आहे. शासनाने बरेचसे याच्यामध्ये शासन निर्णय टाकलेले आहे. तर हा आपल्याला व्हिडिओ मला वाटते नक्कीच आवडेल, कारण की एकदम सोपी माहिती आहे. आणि अजून एक सांगतो याच्यात, काही अधिसूचना सर्वांना जो प्रॉब्लेम जो येते की नाही, अधिसूचना शोधण्याचा, अधिसूचना शोधण्याचा, तर त्याचा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगून देईल इथं अधिसूचना कशी शोधायची वगैरे. तर याच्या व्यतिरिक्त ज्या अधिसूचना असते, सर्वसाधारण विशेष जे वेगवेगळे प्रकार आहे अधिसूचनेचे, ते कसे शोधायचे ते पण एखाद्या वेळेस सांगेल. तर आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी आपला संपवतो. आणि एक सांगतो का, आता सध्या 7व्या वेतनाची जी आपण 36 महिन्याची थकबाकी काढत आहोत,
तर सध्या जो पहिला हप्ता येत आहे थकबाकीचा, तो हप्ता जर बेसिक पेक्षा जास्त असेल तर तो सेवार्थ प्रणालीमध्ये घेऊन नाही राहिलेला आहे. त्याबद्दल मी मुंबईला मेल केलेला आहे, तर त्यांचा रिप्लाय आल्यानंतर पगार बिल कसं तयार करायचं 36 महिन्याचे एरियस मध्ये, त्यासोबत कोणाची जीपीएफ ला पैसे चालले, कोणाची रिकव्हरी आहे, तर ह्या सर्व बाबीचा एक पुढचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तोपर्यंत आपली मी रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद.